नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. माणुसकी ओशाळली आपल्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ब्रेकिंग न्यूज सुरुवातीलाच आपण बघणार आहोत मुंबईमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार. गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं उघडकीला आणलेला आहे. एका टोळीचाही पर्दाफाश करण्यामध्ये यश आलेलं आहे. दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांकडून डझनभर इंजेक्शनचा साठा जप्त केला गेलेला आहे. ही इंजेक्शन्स कुठून आणली गेली याचा तपास सध्या सुरू आहे आणि ही इंजेक्शन्स कोणाला विकली जाणार होती याचाही सध्या शोध घेतला जातोय. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं आता गुन्हे शाखेनं उघडकीला आणलेलं आहे. दोन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. डझनभर इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेनं या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. या दोघांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. ही इंजेक्शन्स त्यांनी कुठून मिळवली, कोणाला विकली जाणार होती याचा शोध सध्या घेतला जातोय, तपास केला जातो आहे. आपण बघतो आहोत एकीकडे राज्यातल्या विविध भागांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय. अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी वणवण फिरावं लागतंय, तर दुसरीकडे मुंबईमध्ये हा रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचं देखील आता उघडकीला आलेलं आहे. डझनभर इंजेक्शनचा साठा या दोन व्यक्तींकडून जप्त करण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आलंय. ही इंजेक्शन्स या दोघांनी नेमकी कुठून मिळवली, ती कुणाला विकली जाणार होती याचा सध्या तपास केला जातोय. मुंबईमध्ये हा सगळा प्रकार उघडकीला आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. दोन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सर्रासपणे हा काळा बाजार रेमडेसिवीरचा मुंबईमध्ये केला जात असल्याचं उघडकीला आलं. गुन्हे शाखेनं ही महत्वाची कारवाई केलेली आहे. या दोघांच्या माध्यमातून आणखी कोणी रेमडेसिवीरचा काळा बाजार करतंय का याचा देखील शोध घेतला जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, डझनभर रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा जो साठा आहे तो जप्त करण्यामध्ये यश आलंय. काळा बाजार सुरू होत असल्याचं समोर आलेलं होतं, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर आपण पाहिलं तर या काळामध्ये म्हणजे सध्या तसं म्हणायला हरकत नाही की सध्या औषधांच्या बाबतीमध्ये आणीबाणीचा काळ आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन जे आहे ते कोरोना बाधित रुग्णांना एक वरदान ठरतंय आणि त्याचा तुटवडा आहे बाजारामध्ये. या अनुषंगे नेमकं जे इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा सरकारने ज्या एजन्सीजना ह्या सगळ्या नियमावली घालून ज्या एजन्सीजना हे औषधं जी आहेत इंजेक्शन जे आहेत ती देण्याची परवानगी दिलेली आहे त्यांच्या उपर जाऊन किंवा त्यातलेच काही लोक असे जे आहेत ते इंजेक्शनचा काळा बाजार करतायत आणि यामुळेच लोकांना जे आहे या जे इंजेक्शन आहेत त्यांचा जो तुटवडा आहे तो भासतोय. आपण पाहिलं तर मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केलेली आहे आणि जवळपास त्यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकणाऱ्या काही जे फार्मासिस्ट आहेत त्यांना त्यांनी अटक केलेली आहे. दोन एकूण आरोपी याच्यामध्ये अटक आहेत आणि साधारणपणे काल रात्री 8:30 सुमारास पिंक हॉटेल प्लाझा जवळ नागरदास रोड अंधेरी पूर्व इथे जीआर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या हे जे फार्माचं ऑफिस आहे ते फार्माचं दुकान आहे त्या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ते चढ्या किमतीने म्हणजे सरकारने निश्चित केलेले दर जे आहेत वारंवार निगेटिव्ह लोकमत ही गोष्ट स्पष्ट करते की सरकारने दर कमी केलेले आहेत. कंपनीने दर कमी केलेले आहेत. लोकांना लॉकडाऊनमध्ये आधीच्या लॉकडाऊनमध्ये त्यांना कामं नाही आहेत त्याचप्रती लोकांचे कामं गेलेली आहेत. लोकांकडे पैसे कमी आहेत. आर्थिक परिस्थिती लोकांची खालवलेली आहे. याच अनुषंगे जे रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे त्याचा दर कमी करण्यात आला होता असं असताना देखील यांनी जे इंजेक्शन जे आहेत ते थोड्या भावाने विकले. बिलकुल बिलकुल. या अनुषंगे आणखी कोणी यामध्ये सहभागी आहे का याचाही शोध सध्या घेतला जातोय. अजित, धन्यवाद सविस्तर माहिती.